शकतो। या मुंबईतल्या बातमीनंतर आता आपण बातमी बघणार आहोत आक्षेपार्ह विधानांमुळे इंदोरीकर महाराज कायम चर्चेत असतात त्याच्या संदर्भातली आणखीन एक बातमी आहे, कारण त्यांना संगमनेर कोर्टामध्ये हजर राहावं लागणार आहे। आक्षेपार्ह विधानांमुळे ते अडचणीत सापडलेत। इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर संगमनेर कोर्टात त्यांना हजर राहण्याचे आदेश काढण्यात आलेत आणि त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर आज सुनावणी होणार आहे। या प्रकरणी इंदोरीकर महाराज कोर्टात आपली काय बाजू मांडतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे। आपल्या माहिती इंदोरीकर महाराजांनी केलेलं विधान आणि त्याच्यावरून मोठ्या प्रमाणात वादंग उभा राहिला होता। हरीश दिमोटेंकडून अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी। हरीश, आज किती वाजता ही सुनावणी होणार आहे? रेणुका, साधारणतः 11 वाजता ही सुनावणी होणार असल्याचं शक्यता आहे। 11 कामकाज सुरू होईल। खरं तर इंदोरीकर महाराजांचं आपण हे जर प्रकरण बघितलं तर जानेवारी फेब्रुवारी महाराजांचा एक व्हिडिओ समोर आलेला होता, ज्यामध्ये श्रीसंघ अमुक दिवशी केला तर मुलगा होईल, अमुक दिवशी श्रीसंघ केला तर मुलगी होईल, त्यांचं जे वक्तव्य त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल किंवा इतर सामाजिक ज्या संघटना आहेत ह्या आक्रमक झालेल्या होत्या आणि महाराजांवरती गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची केलेली होती। मात्र जिल्हा आरोग्य प्रशासनानं ठोस पुरावे नसल्यानं खरं तर हा गुन्हा दाखल केलेला नव्हता। त्याचा जो पाठपुरावा आहे तो अंधश्रद्धा समितीच्या ज्या राज्य सचिव आहेत गवंदे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला आणि या संदर्भातले पुरावे होते हे आरोग्य प्रशासनाला सादर केले। त्यानंतर 26 जून रोजी संगमनेर कोर्टामध्ये हा गुन्हा दाखल झाला। 3 जुलै तारीख जी आहे ती संगमनेरला झालेली होती। आज इंदोरीकरांना होण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। महाराज आता हजर राहतील की नाही हे बघावं लागणार आहे। आपल्यासोबत आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। मॅडम, खरं तर सुरुवातीला आरोग्य प्रशासनानं हा गुन्हा दाखल केलेला नव्हता, मात्र तुम्ही पाठपुरावा केला आणि आता कुठेतरी हा गुन्हा दाखल झालाय। काय हे नेमकं प्रकरण होतं आणि का तुम्ही दिलगिरी महाराजांनी खरं तर व्यक्त केलेली असतानाही पुढे गेलात? खरं तर म्हणजे महाराजांनी हे जे त्यांच्या कीर्तनातून जे आक्षेपार्ह स्टेटमेंट की जे PCPNDT कायद्याच्या अंतर्गत गुन्हा आहे असं स्टेटमेंट केलं होतं की ते स्टेटमेंट आता सर्वश्रुत आहे। समतिथीला संघ स्त्री संघ केला तर मुलगा होतो, विषमतिथीला केला तर मुलगी होते आणि अशुभतिथीला केला तर संतती रांगडी बेवडी होते, अशा पद्धतीचं हे जे स्टेटमेंट आहे हे कायद्याचं तर उल्लंघन आहेच, परंतु हे अनैतिकसुद्धा आहे, समाजाला मागे नेणारं हे स्टेटमेंट आहे। आणि हे स्टेटमेंट केल्यानंतर खरं तर PCPNDT ॲक्टनुसार ह्या प्रशासनानेच ती कारवाई करणं अपेक्षित होतं, परंतु प्रशासनाने कारवाई केली 17 फेब्रुवारीला इंदोरीकरांच्या विरोधात एक अर्ज दिला की हे कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि एरवीसुद्धा इंदोरीकर स्त्रियांच्या बाबत अतिशय गलिच्छ भाषा वापरतात की स्त्री म्हणजे पायातली वाहन, ती पायातच ठेवा, गळ्यात घेऊ नका, अरे नोकरी करणाऱ्या बायकांनो लाजा धरा, तुम्ही काय कामं करता घरात, किंवा जनावर, अशा अर्थाचे शब्द ते स्त्रियांच्याबद्दल उच्चारतात। आणि हे सगळं आम्ही प्रशासनाच्या निदर्शनाला आणून दिलं। 17 फेब्रुवारीला आम्ही प्रशासनाकडे म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सकांकडे अर्ज दिला, परंतु तरीही जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही, उलट त्यांना क्लीन चिट दिली की त्यांच्या विरोधात आम्ही सायबर सेलकडे पुरावा मागितला आणि कुठलाही पुरावा उपलब्ध नाही असं सायबर सेलने त्यांच्यासाठी क्लीन चिट दिली आहे असं त्यांनी मीडियाला सांगितलं। आणि त्याच्यानंतर आम्ही मग 28 फेब्रुवारीला पुराव्यांसह जिल्हा शल्य चिकित्सकांकडे गेलो आणि ज्या व्हिडिओज आहेत किंवा इतर बातम्या होत्या, म्हणजे पहिली बातमी महानगरने तुम्हाला कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा पुरावा तुम्हाला स्वतःला जमा करावे लागले, खरं तर जे काम आरोग्य प्रशासनाचं होतं। मात्र मग आता आजची नेमकी कारवाई काय असणार आहे कोर्टाची आणि काय आजच्या दिवशी होऊ शकतं? आमच्या ह्या पाठपुराव्यानंतर आणि पुरावा दिल्याच्या नंतर प्रशासनाला त्याच्या संबंधाने कारवाई करणं भाग पडलं आणि म्हणून 26 जूनला इथे गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर कायद्याची जी प्रोसिजर असते, म्हणजे हा गुन्हा काही पोलिसांमार्फत दाखल होत नाही, हा शासकीय यंत्रणा म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अंतर्गत काम करणारे आपले संगमनेरचे जे मेडिकल ऑफिसर त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्ट ते युक्तिवाद ऐकून घेतो संबंधितांचा आणि त्याच्यावर आदेश करतं। त्याप्रमाणे मागच्या तारखेला कोर्टाने
इंदोरीकरांनी 7 ऑगस्टला कोर्टामध्ये हजर राहावं असं समन्स काढलेलं आहे. आज त्यांनी कोर्टामध्ये हजर राहणं अपेक्षित आहे आणि हजर राहिल्यानंतर त्यांना जरा हा जो पीसीपी एनडीटी ऍक्ट आहे यानुसार जर इंदोरीकर महाराज जर दोषी सिद्ध झाले तर नेमकं काय यामध्ये शिक्षा त्यांना होऊ शकते? त्यांना आता कोर्टाला जी योग्य वाटेल त्या प्रमाणात कोर्ट त्यांना ह्या पीसीपी एनडीटी ऍक्टच्या अंतर्गत शिक्षा करेल. नक्कीच आपण जर बघितलं तर हा कुठेतरी दिवसागणिक इंदोरीकर महाराजांच्या अडचणीमध्ये वाढ होते आहे. थोड्याच वेळात कोर्टाच्या कामकाजाला देखील सुरुवात होणार आहे आणि इंदोरीकर महाराज हजर राहणार का आणि या प्रकरणामध्ये ते जामीन येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रेणुका निश्चितच धन्यवाद हरीश या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय की संगमनेर कोर्ट